अक्कलकोट तालुक्यातील केणी येथील चर्मकार समाजातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले, त्यातील आरोपीस अटक करावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील चर्मकार समाजातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले. याबाबत अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु अद्यापही संशयित व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. गेल्या 6 महिन्यांपासून मुलगी बेपत्ता आहे, परंतु तपासात गती नाही. याबाबत गावातील एका महिलेची आणि व्यक्तीची माहिती देऊन देखील पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांनी त्वरित आरोपींना अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी विठ्ठल फणमोरे यांनी केली आहे. या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यालयासमोर जे लाक्षणिक उपोषण आम्ही आज करतो आहे, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचा हा लाक्षणिक उपोषण आहे. जे अक्कलकोट तालुक्यातील किणी या गावातील जानेवारी महिन्यामध्ये अल्पवयीन मुलीला, जे 8वीत शिकणाऱ्या मुलीला फूस लावून एका व्यक्तीने पळवून नेला, त्या व्यक्तीचं नाव आहे शरद शिवाजी पवार. हा व्यक्ती पळून नेल्यापासून त्याचा साधा तपास नाही. आजपर्यंत कुठलाही ज्यांच्या आम्ही नावं सांगितलं होतं त्या संस्थेला त्यांनी बोलून चौकशी केली गेली नाही, त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियासह आज उपोषणाला बसलो आहे. दुसरी घटना हन्नूर या गावातील आहे, जे अक्कलकोट तालुक्यातीलच गाव आहे आणि सदरचे आहे. दोन्ही घटना एकाच पोलीस स्टेशनच्या आहेत, ज्या हन्नूरमधील मोहन पंडित हिरवाडकर या व्यक्तीचा जो खून झाला ते खून नसून प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची आम्ही त्या कुटुंबियांनी आणि आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं असताना MLC दाखल आहे. त्या MLC मध्ये पोस्टमार्टम करताना जागेचा पंचनामा नाही, बॉडीचा पंचनामा नाही. त्यानंतर आम्ही व्हिडिओ असतील असलेले फोटो, व्हिडिओ ऑडिओ कॉल दिलं त्याचा तपास नाही, आणि प्रेत ताब्यात दिल्याचा सही नाही, आणि कपडे जप्त केले नाहीत बॉडीचे, असे अनेक त्रुटी त्यामध्ये राहिलेल्या आहेत. आणि जो दोषी पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरचा चौकशी करावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद CO कडे तक्रार दिल्यावर संबंधित CO ने त्रिसदस्यीय समिती नेमली आणि त्यामध्ये ते डॉक्टर दोषी आढळल्याचा निष्पन्न झालेला असताना सुद्धा कारवाई होत नाही, त्या डॉक्टरला निलंबित केलं जात नाही. इकडं त्या जे कुटुंबाने हत्या केलं त्या मोहन पंडित हिरवाडकरचं, त्या कुटुंबावर आत्तापर्यंत चौकशी नाही, उलट त्यांची चौकशी करून जबाब घेतलं जात आहे आणि फिर्यादीच्या वडिलाचं आजपर्यंत जबाब घेतलं जात नाही. ही खूप मोठी तफावत आहे, याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही आज उपोषण करतो. मागणी काय? आमची एकच मागणी आहे की अशा दलित समाजातल्या लोकांवर अन्याय होणाऱ्या, अत्याचार होत असणारा त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही संत रोहिदास सामाजिक संघटना आता मैदानात उतरतो. जर तुमची मागणी मान्य नाही केली तर पुढची भूमिका काय असणार? आम्ही विनाकारण शासनाला आणि प्रशासनाला डोक्यावर घ्यायची आमची इच्छा नाही, पण आम्हाला लोकशाही मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वाप्रमाणे आंदोलन करायचं लोकशाही मार्गाने, आणि जर ह्यातूनही जर काही निष्पन्न होत नसेल तर संबंधितावर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागा. या आंदोलनात प्रभाकर शिंदे, हरिदास वाघमारे, अनिता गवळी, संतोष खडकेकर, पिंटू लांबतुरे आदी उपस्थित होते.